की गरीबाला तुम्ही का हैरान करत आहे? आम्हाला इथे बसण्याचे वेळ का आणलं तुम्ही? तुम्ही न्याय देत नाही आम्हाला, मग आम्हाला परत उलटे जवाब विचारतात तुम्ही? आम्ही पूर्ण रिपब्लिक मोशन सेना यांच्यासोबत आहे, पाठीशी आहे उभी, आणि लवकरात लवकर जेवढा लवकर न्याय होईल भेटेल, कसा भेटेल ते आम्ही पूर्ण प्रयत्न करू. इस समय हम पालघर जिला अधिकारी कार्यालय के बाहर है. आपको एक बात बता दें कि हमारे बिल्कुल पास में यहाँ पर एक आदिवासी परिवार बैठा हुआ है. जब हम यहाँ से गुजर रहे थे, हमने देखा कि यहाँ पर एक बोर्ड लगा हुआ है जिसपे लिखा हुआ है आमरण उपोषण के लिए यहाँ पर एक परिवार बैठा हुआ है. जानना चाहेंगे इनसे कि इनकी क्या समस्या है, क्या वजह है कि छोटे बच्चों से लेकर बूढ़े तक यहाँ पर जमीन पर आकर बैठ गए. आपको मैं इनकी जो ये दशा है दिखा दूंगा. यहाँ पर देखिए किस तरह से ये आदिवासी यहाँ पर जो है बैठे हुए हैं. आप देख सकते हैं यहाँ पीछे जो ये इनसिक्योर जगह है, यहाँ पर इन्हें किसने कहा है आकर बैठने के लिए ये भी जानेंगे. इन्हें कोई ऐसी सिक्योर जगह भी नहीं दी गई है जहाँ पर ये बैठ सकें. साथ ही यहाँ पर जो लोग बैठे हैं उनमें एक जो है वो स्पेशली एबल्ड है, उनके बारे में भी जानेंगे. सबसे पहले तो आपसे बात करना चाहेंगे, आपका नाम बताइए और आपकी क्या समस्या है, क्यों आप इधर यहाँ पर आमरण उपोषण के लिए बैठे हैं? मैं सर, मेरे को मैं चक्कर मार के थक गया, ये कोर्ट कचहरी का चक्कर मार के थक गया मैं, मुझे न्याय नहीं मिल रहा है. अच्छा, मुझे एक बात बताइए, आपकी समस्या क्या है, किस वजह से आपने इतने चक्कर मारे? मैंने चक्कर मेरे जगह के लिए, जमीन है आपकी? जमीन. आप मराठी? तुम्ही मराठी? मराठी बोलो. हाँ, माझ्या जमिनीसाठी मी कलेक्टरला पण एक अर्ज केला होता. हाँ. की माझ्या जागेत अतिक्रमण झाले, मला न्याय पाहिजे. मग ते तहसीलकडे गेलं, तहसीलकडे गेलं, तहसीलकडून तिकडे पाठवलं, तो तलाठीकडे? तलाठी नाही, त्याच्या वरचा तो मंडलाधिकारी कडे. हाँ. त्यांनी चौकशी केली, पंचनामा केला तिकडे येऊन, पंचनामा केला, परत तहसीलकडे गेलं. मग तहसीलकडे आम्हाला बोलवलं, तहसीलने हेअरिंग लावून टाकली आमची, हेअरिंग लावली. मग तारखावर तारखा, तारखावर तारखा, तारखावर तारखा झाले. 2 वर्ष उलटून गेले. 2 वर्ष झाले? हा, उलटून गेले. हे त्याच्या पेपरवर आहे. मग आम्ही सांगितलं आम्हाला आता ऑर्डर, सर ऑर्डर द्या. तसं ते आज या, उद्या या. कोणते एरियाचे तहसीलदार आहेत? नाव काय त्यांचं? नाव आता एरिया कुठला आहे आपला? आशागड. आशागड? आशागड. डहाणूच आहे. आम्ही राहायला आशागड, पण डहाणू कुठे? जागा कुठे? जागा सावटा. सावटा कुठे आहे तो? डहाणूमध्ये? डहाणूमध्ये. अच्छा, ठीक आहे. तर मग जेव्हा तहसीलदार साहेबांनी आपल्याला काही उत्तर तुम्ही सांगतात तसं दिले नाही आहे, दिले नाही आणि ऑर्डर पण दिले नाही, तर तुम्ही इथे कलेक्टर साहेबांशी भेटले का? ऑर्डर कधी दिली? जेव्हा मी उपोषणला बसणार, माझ्या लेटर वरपर्यंत पोहोचून गेला मंत्र्यापर्यंत, आणि 3 दिवस राहिले बसण्याचे. त्याच्या मग नंतर अधिकाऱ्यांनी पोलिसांनी फोन करायला लागला, अगे नको बसू, मागे घ्या. मला कशाला मागे घेणार मी? मला न्याय पाहिजे ना, न्याय भेटत नाही, मग काय करणार मी? गरीब माणूस कुठे जाणार? बरोबर. मग 12 तारखेला मला परत बोलवलं तहसील ने, नवीन आलेला आहे, आता नाव नाही माहीत, मी शिकलेला पण नाही, शिक्षण नाही आलेलं माझ्या, त्याच्यासाठी मला ते कसं नाव येत नाही, जे काय आहे ते सांगत आहे. म्हणजे कसं आहे, मला त्याचं शिक्षण नाही आहे ह्याच्यासाठी ते नाव त्याच्या आठवत नाही. काय काय प्रॉब्लेम नाही, पण तहसीलदार साहेबांनी जे नवीन आले त्यांनी तुम्हाला बोलवलं? नवीन तहसीलदारांनी काय सांगितलं मला की अतिक्रमण केलेलं आहे ते सरकारी हटवू शकतो, मालकी नाही, प्रायव्हेट नाही, नवीन आलेला तो. म्हणजे ही जी जागा आहे त्याच्यावर ज्या लोकांनी, प्रायव्हेट लोकांनी जे अतिक्रमण केलंय ते हटू शकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. सरकारी करू शकतो, सरकारी जागेवर आले तेव्हाच करू शकतो हे करणार. तर हे कोणी करणार? तेच माझ्या सांगायचं आहे की हे कोण करणार. मग त्यांनी सांगितलं का जाते पोलीस स्टेशनला केस का नाही केली? मग तुम्ही कोण आहे? पोलीस नाही ना, कोण आहे? पोलिसाच्या वरचे आहे ना तुम्ही? मग तुम्ही न्याय द्यायला पाहिजे ना, तुमच्याकडे पेपर दिलेत तर तुम्ही पोलिसाला चौकशी करायला सांगायला पाहिजे, पण ती का नाही केली? तेच माझं उत्तर आहे की गरीबाला तुम्ही का हैरान करत आहे? आम्हाला इथे बसण्याचे वेळ का आणलं तुम्ही?
तुम्ही न्याय देत नाही आम्हाला, मग आम्हाला परत उलट जवाब विचारतात तुम्ही की पोलिसाकडे तुम्ही परत केस टाका, म्हणजे ह्याच्यातच आम्ही केसेतच भांडून भांडून ना मरून जाऊ। हे जे इथे बसले आहेत हे सगळे तुमचे परिवार आहेत? हे माझे मुलीच, ती आई, ही बायको, हे काका, सहपरिवार। अजून तर परिवार आला नाही, उद्या भरोसाने ते पण येतील। पण हे जागेवर तुम्हाला बसायला कोणी सांगितलं? इकडे सांगितलं नाही, आम्हीच बसलो। कसं आहे हे काय आम्हावर ध्यान देणार नाही, हे काय जागा देणार आम्हाला? पण हे जागी अशी आहे की इथे सर्प पण होऊ शकतो, इथे काही पण होऊ शकतो। काही झालं तर जिम्मेदारी कोण आहे? कलेक्टर, तहसील, जे जे अधिकाऱ्याला मी लेटर दिलं ना ते सगळे। पण ते आता आमरण उपोषणचं तुम्ही इथे बोर्ड लावलाय, कोणी येऊन न्याय नाही दिला ना, ते मी काय करतो ते यांना मग दाखवतो। पण हे जे आता तुम्ही आमरण उपोषणला बसले आहेत, सगळे लोक बसले आहेत, कोणी अधिकारी येऊन तुम्हाला काय आश्वासन दिलं किंवा काय? नाही, कोणी नाही आला अजून, अजून कोणी नाही आला। 15 ऑगस्ट आहे उद्या, तर मी तेच माझ्या तेच सांगण्याचा उद्देश आहे की का नाही तुम्ही एवढं वर्षापासून अजून ही आदिवासी एवढं परेशान, एवढं त्रस्त आहे? तेच सांगतो ना की आम्हाला का त्रास देतात तुम्ही, पदावर असून आम्हाला नाही करता येत असं का बोलतात? आम न्याय का नाही देत आम्हाला? आपलं पुढचं पाऊल काय? आता काय पुढचं पाऊल? हे इथून आता माझे मरण जाईल, बस दुसरं काय होणार नाही। मी आता कंटाळून गेला इथून की पुढे काय करू शकतो आता तुम्ही, मी एवढं करून पण मला न्याय नाही आहे, मग इलाज काय माझ्या? काय आम्ही एवढ्या मध्ये जागेसाठी आमच्याकडे पैसा नाही काय नाही, तरी आम्ही एवढी मेहनत करू माझ्या जागेत जे त्या लोकांनी गाले बांधलेत ना, त्यांना 5,000 इन्कम येत आहे रोजची, एक गाल्याची तर 6 गाल्याची किती झाले, मग तो लढणार का नाही? माझ्या जागेत असून तो गाले बांधून त्याची कमाई खात आहे आणि मी मोलमजुरी करत आहे, आणि ते पण तहसीलनी नाही केलं की हे बंद करा, जोपर्यंत माझे निकाल देतो तोपर्यंत बंद करायला पाहिजे त्यांनी, द्यायला पाहिजे, ते पण नाही केलेलं त्यांनी। आज 2 वर्ष झाली, 2 वर्षात किती पैसा कमवला असेल त्यांनी? सुना आपने यहाँ पर जो संतोष लहानू उमर सड़ा नाम के जो व्यक्ति यहाँ पर बैठे हुए हैं अभी आमरण उपोषण पे, कहना ये है कि जमीन उनकी है, किसी और ने उस पर अतिक्रमण कर लिया है और आज से नहीं कई सालों से उनका अतिक्रमण है। इसके बावजूद उनकी जमीन को खाली नहीं कराया गया, जो जमीन मालिक है वो खुद मजदूरी कर रहा है और बाहर के लोग आकर वहां पर अतिक्रमण करके उस जगह पर जो है बिजनेस कर रहे हैं। इंसाफ नहीं मिलने की वजह से आज आप देख सकते हैं वो बहुत ही बुरी स्थिति में है और यहां पर जहां बैठे हैं वो भी सेफ जोन नहीं है। उनसे मैंने कहा भी कि यहां पर कुछ भी हो सकता है, इस जगह पर इन्हें कोई सेफ जोन भी नहीं दिया गया जहां पर ये खुलकर अपना जो आंदोलन है वो कर सके। आमच्या सोबत आहे अमर सावंत साहेब जे रिपब्लिकन बहुजन सेनाचे जिल्हा अध्यक्ष आहेत। सावंत साहेब, आपण हे बघितलं आदिवासी लोक आहेत यांची जी अति अवस्था आहे आता, त्याच्यावर आपलं काय बोलणार? आपण बोलायलाच काय राहिलं नाहीये, पालघर जिल्हा हा आदिवासी हा आहे, घोषित केलेला आहे शासनाने। इकडे आमदार खासदार आदिवासी असूनही जर या गरिबांना जर रोडवरती येऊन अशा प्रकारे न्याय मागायची वेळ आली असेल त्यापुढे अजून काय बोलू शकतो आपण? 9 तारखेला आदिवासी निमित्ताने एवढा साजरा झाला सण झाला आणि आज परिस्थिती अशी आली की रोडवरती बसून त्यांना आंदोलन करायला लागतंय आणि या आंदोलनामध्ये तुम्ही बघू शकता छोटी छोटी लेकरं आहेत, वयस्कर आहेत, अपंग भाऊ पण आहेत, नाही त्यांना लाईटीची सुविधा आहे ना कसलीच, खूप वाईट वाटतं बघून। आपण उद्या पालकमंत्री पण येणार आहेत, आम्ही पूर्ण रिपब्लिकन बहुजन सेना यांच्यासोबत आहे, पाठीशी आहे उभी, आणि लवकरात लवकर जेवढा लवकर न्याय होईल भेटेल, कसा भेटेल आम्ही पूर्ण प्रयत्न करू।